एमएस धोनी जगात भारी क्रिकेटच्या इतिहासात केला विश्वविक्रम. आयपीएल 2021 फायनल. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये विजेतेपदाची लढत सुरू आहे. केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम सीएसकेला फलंदाजीचे निमंत्रण दिले. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चेन्नईच्या संघाने 9 वेळा फायनल सामना खेळला असून त्यांच्या नावावर 3 विजेतेपदं आहेत. तर कोलकाताने 2 वेळा फायनल सामना खेळला असून 2 वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे आज कोलकाता चेन्नईची बरोबरी करणार की सीएसके विजेतेपदाचा चौकार लगावणार याकडे साऱ्या क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे. याच दरम्यान सीएसकेचा थलाइवा महेंद्रसिंग धोनी याने क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला विश्वविक्रम रचला. महेंद्रसिंग धोनी कोलकाता विरुद्ध सुरू असलेल्या फायनलमध्ये कर्णधार म्हणून आपला 300वा टी20 सामना खेळण्यासाठी उतरला. आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात 300 टी20 सामन्यात कोणत्याही कर्णधाराने नेतृत्व केलेले नाही. पण धोनीने मात्र टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या 3 संघांकडून संघाचे कर्णधारपद भूषवले.